जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांची भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती. जळगाव जामोद मतदारसंघाचे भाग्य विधाते कर्मयोद्धा विदर्भातील भाजपाचा ओबीसी चेहरा म्हणून जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांची महाराष्ट्रात सर्वदूर ओळख आहे. तसेच ते उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि महाराष्ट्राच्या सत्तावर्तुळात हाय व्होल्टेज आमदार म्हणून डॉक्टर संजय कुटे ओळखले जातात. आता भाजपानं आमदार डॉक्टर संजय कुटे यांची भाजपाचा ओबीसी मोर्चाचा प्रदेश प्रभारी म्हणून विशेष नियुक्ती केली. महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार 30 नोव्हेंबरला एका पत्राद्वारे ही निवड केली. जळगाव जामोद मतदारसंघात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आमदार संजय कुटे यांचं अभिनंदन केलं. गतवेळेस मंत्रिमंडळात आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी ओबीसी मंत्रालयाचा कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यानं ते सक्रिय भूमिका निभावत असतात. गेल्या 4 टर्मपासून पक्षाच्या पातळीवर ते उत्कृष्ट कामगिरी पातळीत आहे. सारथी आणि महाज्योती निर्मितीसाठी त्यांनी न भूतो न भविष्यती कार्य करत ओबीसी विद्यार्थ्यांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक प्रगतीसाठी अतुलनीय कार्य केलं आहे. डॉक्टर कुटेंच्या निवडीचं पक्ष स्तरावर मतदार संघात स्वागत करण्यात येत आहे.